हाय मी गीता. सो मला ॲक्च्युली 5वीपासून चष्मा होता आणि चष्मा सकाळी उठल्या रोज चष्मा शोधायचं म्हणजे खूप मोठं टास्क असतं. आणि मला माहिती आहे की चष्मा असणं म्हणजे इट इज डिफिकल्ट. मला नंबर जास्त होता माझा, जवळचा पण मला दिसायला प्रॉब्लेम व्हायचा. सो माझा नंबर एका ह्याचा -4 आणि दुसऱ्या ह्याचा -5 होता. मी काही वर्ष लेन्स पण वापरले आणि रोज लेन्स घालायचे आणि काढायचे पण डिफिकल्ट असतं हे मला माहिती आहे. सो मी इथे वेकेशनला इंडियामध्ये आले. मी कॅलिफोर्नियामध्ये असते बेसिकली. जेव्हा मी वेकेशनला आले माझ्या पप्पांच्या एका फ्रेंडनी रेकमेंड केलं की मी एशियन आय हॉस्पिटलमध्ये जाऊन लेट्स म्हणजे ट्राय करून बघावं. सो मी इथे आले 2020 आणि मी आय गेव इट अ ट्राय आणि मी लेसिकचं टोपोगाइडेड जे लेसिक ऑपरेशन असतं ते मी केलं. आणि ते खूप म्हणजे मी ॲक्च्युली घाबरत होते आधी हे करायला, कारण मी ऐकलं होतं असं असतं तसं असतं, थोडा पेन वगैरे होतो आणि सर्जरीनंतर पण बरेच प्रिकॉशन्स वगैरे घ्यायला लागतात. बट खरं बोलायचं तर जेव्हा माझी सर्जरी होत होती बट इट वॉज जस्ट 5 मिनिटात सर्जरी झाली. आणि थ्रू आउट दी प्रोसेस द स्टाफ खरंच खूप चांगला होता. त्यांनी प्रत्येक गोष्टीमध्ये गाईड केलं एव्हरी वन, द बाहेरचे स्टाफ, डॉक्टर, मेन सर डॉक्टर. सो इकडे आणि सर्जरीनंतर देखील मला थोडा जे असतं ते मी प्रिकॉशन्स घेतले. आणि तसं जे ऐकलं होतं की एवढा त्रास होतो तसं काही झालेलं नाही. आणि मी आता 2020 माझी सर्जरी झाली. त्याच्यानंतर मी US इथे 2.5 वर्षांनी आले. सो 2.5 वर्षात मला जे मधलं चेकअप वगैरे असतं त्याची देखील काही गरज पडलेली नाही आहे. सो मी आत्ता परत माझे डोळे चेक केले आणि इट्स मी जेवढं आधी चष्म्यासोबत माझं विजन होती त्याच्यापेक्षा आता खूप चांगली आहे असे डॉक्टर म्हणले. सो मी हे नक्कीच रेकमेंड करेल ज्यांना इच्छा आहे किंवा ज्यांना थोडी भीती वाटत असेल जे मला आधी वाटायची की जे असतं, तर तसं काही नाही आहे. खूप सोपी सर्जरी आहे आणि एशियन हॉस्पिटल हे खूप चांगलं आहे, डॉक्टर खूप चांगले आहेत. सो मी नक्कीच रेकमेंड करेल हे ज्यांना इच्छा आहे करायची.